पवित्र पोर्टलवरती सायबर हल्ला. सदर बातमी एका न्यूजपेपरमध्ये सप्टेंबर 2018 या महिन्यामध्ये आलेली आहे. काय बातमी आहे, सदर हल्ला झालेला आहे की नाही या संदर्भात ही माहिती आपण बघणार आहोत. पवित्र पोर्टल हे शिक्षक भरती करण्याकरिता महाराष्ट्र सरकारने तयार केलेलं आहे आणि हे जे पोर्टल आहे हे पोर्टल NIC या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेलं आहे. म्हणजेच या पोर्टलचे संरक्षण ऑडिट केलेलं असावे. मग आता ऑडिट केलेलं आहे की नाही ही सर्व माहिती सदर यंत्रणेकडे निश्चित स्वरूपामध्ये असेल. पण सदर पेपरमध्ये एवढंच सांगण्यात आलेलं आहे की असा खळबळजनक जी माहिती आहे ती ऐकण्यात आलेली आहे. मग ते कितपत खरं आहे कितपत खोटं आहे या संदर्भात अजून काही त्या एक कोणत्याही अधिकाऱ्यांनी क्लिअर कट कन्फर्मेशन असं स्टेटमेंट केलेलं नाही आहे. तर NIC द्वारे केलेलं आहे म्हणजे त्याचं संरक्षण ऑडिट हे केलेलं असावं. त्यानंतर जे संरक्षण ऑडिट करण्यासाठी मुंबई येथील एक एजन्सी या पवित्र पोर्टलचं काम करत आहे. पण या जी एजन्सी आहे संरक्षण ऑडिट म्हणजे सिक्युरिटी ऑडिट करण्याची, सिक्युरिटी सांभाळण्याची जी काही एजन्सी आहे, या एजन्सीचं काही महिन्यामध्येच कार्यकाळ म्हणजेच त्याची जी व्हॅलिडिटी असते ती व्हॅलिडिटी संपणार आहे. मग आता ती व्हॅलिडिटी किती राहिलेली आहे त्या संदर्भात पण जास्त काही खुलासा करण्यात आलेला नाही. मग तो कार्यकाळ त्या एजन्सीला वाढवून दिला जातो की वेगळ्या पद्धतीने टेंडर मागून आणखी चांगल्या पद्धतीने नवीन एजन्सी त्यावरती जर काम करणारे असेल त्यांना दिला जातो, या संदर्भात अजून काहीही माहिती आलेली नाही आहे. त्यानंतर जे काही अधिकारी आहे अधिकाऱ्यांनी पवित्र पोर्टलचे संरक्षण ऑडिट करण्याची मागणी केलेली आहे. म्हणजेच पवित्र पोर्टल ही जी शिक्षक भरती प्रक्रिया आता की ज्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये आत्ता जो महत्त्वाचा टप्पा चालू आहे बिंदू नामावली रोस्टरची माहिती अपडेट करण्याचं काम चालू आहे, तर या टप्प्यावरती असतानाच अशी बातमी येणे म्हणजे बऱ्याच जे विद्यार्थी शिक्षक आहे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या मनामध्ये काही प्रश्न पण उपस्थित होत असतील. त्यामध्ये आपल्याला जास्त जायचं नाही आहे. पण ही काम पाहणारे जे काही अधिकारी वर्ग असतील या अधिकारी वर्गांकडून पण पवित्र पोर्टलचे सिक्युरिटी ऑडिट करण्याची मागणी केलेली आहे. आणि सदर बातमी ही सप्टेंबर 2018 एका न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलेली आहे. त्या न्यूजपेपरमध्ये या पद्धतीने माहिती तुम्हाला पाहायला पण भेटू शकते. तर भविष्यामध्ये पवित्र पोर्टलवरती सायबर हल्ला होऊ नये यासाठी सर्वांकडूनच प्रयत्न केले जात आहे. म्हणजेच नवीन एजन्सीला टेंडर द्यायचं की आहे त्याच एजन्सीला टेंडर देऊन सिक्युरिटीचं जे हल्ला झालेला आहे का पहिलं ते उत्तर शोधायचं. सिक्युरिटी हल्ला जर झालेलाच असेल तर कोणता डेटा हॅक करण्यात आलेला आहे म्हणजेच चोरी करण्यात आलेला आहे. कारण शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे, भविष्यामध्ये कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी आत्तापासूनच सर्व अधिकारी वर्ग हे प्रयत्न करत आहे. मग नेमकी हल्ला झालेला आहे की नाही हेही अजून कन्फर्म नाही आहे. पण सर्व जे अधिकारी वर्ग आहे ते सर्व याची सविस्तर माहिती घेऊन ती माहिती जी आहे ती भविष्यात सर्व सर्वांनाच समजेलच. पण एका पेपरमध्ये सदर माहिती आल्याने त्या पेपरमधील जी काही माहिती होती ती माहिती फक्त आपण यामध्ये डिस्कस केलेली आहे. त्या माहितीची फक्त चर्चा आपण केलेली आहे. मग ती माहिती खरी आहे की खोटी आहे याबद्दल अजून काही पडताळणी झालेली नाही आहे. फक्त सदर माहिती एका न्यूजपेपरमध्ये असल्याने ती माहिती आपण फक्त आपल्याला माहिती असावी. मग ती सदर माहिती कितपत खरी आहे किंवा खोटी आहे याचीही पडताळणी आपल्याला अजून माहिती झालेली नाही आहे. पण सदर पेपर जर तुम्ही सप्टेंबर 2018 जे पेपर आहे त्याच्यावरती जर बघितलं तर पेपरमध्ये बऱ्या फार डिटेल काही काही माहिती दिलेली आहे. तर असं शक्यतो होईल की होणार नाही ही भविष्यामध्ये आपल्याला वेळोवेळी त्याची जी माहिती आहे पवित्र पोर्टलची ती आपल्याला समजतच राहणार आहे. आणि आपलं जे 7 Info News यूट्यूब चॅनल आहे या 7 Info News यूट्यूब चॅनलवरती आणखी भरपूर माहिती आपल्याला वेळोवेळी आपण ती डिस्कस करणार आहोत. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल आणि अशाच जर अपडेट तुम्हाला मिळवायच्या असतील
तर लाईक बटन आणि त्याचसोबत नवीन माहिती मिळवण्याकरिता सबस्क्राईब बटन आणि त्या शेजारचं बेल बटन क्लिक करा. त्यामुळे सदर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. धन्यवाद.